नमस्कार आणखीन एका व्हिडिओ ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज आहे वसुबारस भारतात अनेक पद्धतीने दिवाळी साजरी केली जाते महाराष्ट्रात मात्र दिवाळी सुरू होते ती वसुबारस या दिवसापासून गाई गोरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे हिंदू धर्मात गायीला महत्वाचे स्थान आहे तिचा सन्मान म्हणून या दिवशी गायीची पाडसा सह पूजा केली जाते वसुबारस धनत्रयोदशी नरक चतुर्दशी बलप्रतिपदा लक्ष्मी पूजन पाडवा आणि या दिवाळी साजरी केली जाते वसुबारस या दिवशी गायीची आणि गायीच्या पाडसाची पूजा ही गोठ्यामध्ये जाऊन केली जाते पण प्रत्येकालाच ते शक्य नसत त्यामुळे आज आपण घरामध्येच गायी आणि पाडसाची पूजा करणार आहोत वसुबारस या दिवशीची पूजा मांडण्यासाठी जागा मी स्वच्छ करून घेतलेली आहे त्यानंतर एक पाट अंतरून घेतला त्याच्यावरती एक मी लाल रंगाचं वस्त्र अंथरलेलं आहे आणि त्यानंतर मग मी पूजेला सुरुवात केलेली आहे सर्वात आधी मी तांदळाची अरास घालून घेतली त्याच्यावरती हळदी कुंकू वाहिलं आणि दीप प्रज्वलित करून दिव्याची पूजा करून घेतली दिव्याला एक फुल वाहिलं त्यानंतर मग मी गणपती बाप्पांची पूजा करून घेतली सर्वात आधी मी तांदळाची अरास करून घेतली तांदळावरती हळदी कुंकू वाहिलं त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्नान घालून पंचामृताने स्नान घातलं आणि त्यानंतर बाप्पांची मूर्ती आहे ती स्वच्छ करून घेतली आणि गणपती बाप्पांना पूजेसाठी स्थानापित केलं गणपती बाप्पांना चंदनाचा टिळा लावायचा आहे आणि फुल व्हायचं आहे त्याच पद्धतीने आपल्याला कृष्णाची देखील पूजा करून घ्यायची आहे तर कृष्णाला देखील छान असं स्नान घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पंचामृताने आपल्याला स्नान घालून घ्यायचं आहे कृष्णाची मूर्ती स्वच्छ करून घ्यायची आहे तांदळाची अरास घालायची हळदी कुंकू व्हायचं आणि कृष्णाची मूर्ती आहे ती स्थापित करून घ्यायची कृष्णाला देखील हळदी कुंकू व्हायचं आहे त्या अक्षदा व्हायच्या आहेत फुल व्हायचं आहे त्या नंतर आपण इथं गायी आणि पाडसाची मूर्ती घेतलेली आहे ती देखील आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला एका सुती कापडाने ही मूर्ती छान अशी कोरडी करून घ्यायची आहे आणि गाईच्या मूर्तीची आणि पाडसाची देखील आपल्याला छान अशी पूजा करून घ्यायची आहे कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात ही दीप प्रज्वलनी होते त्यामुळे सर्वात आधी दीप प्रज्वलित करून घेतलं त्यानंतर गणपती बाप्पांची पूजा केली आणि त्यानंतर कृष्णाची केलेली आहे आता आपण पूजा करणार आहोत ती म्हणजेच गाई आणि पाडसाची तर सर्वात आधी आपल्याला तांदळाची अरास घालून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला हळदी कुंकू आहे आणि त्याच्यावरती आपल्याला गाई आणि पाडसाची मूर्ती आहे ती स्थापित करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला गाईची आणि पाडसाची पूजा करून घ्यायची आहे हळदी कुंकू वाहून घ्यायचा आहे अक्षदा व्हायच्या आहेत फूल व्हायचं आहे तर अशा पद्धतीने आजची ही पूजेची मांडणी आहे ती आपण करून घेतलेली आहे तर गणपती बाप्पांची मूर्ती स्थापित करताना तुम्ही ओ ओम ग गणपती नमहा या मंत्राचा जप करू शकता तर अशा पद्धतीने ही पूजा मांडून झाल्यानंतर आपल्याला पूजेच्या कडेने रांगोळी काढून घ्यायची आहे तर पूजा करण्या अगोदर देखील तुम्ही रांगोळी काढून घेऊ शकता पण आता मी पूजा झाल्यानंतर रांगोळी काढत आहे रांगोळी काढून झाल्यानंतर रांगोळीवरती हळदी कुंकू वाहिलेला आहे तर इथं माझी देवपूजा झालेली आहे त्याचबरोबर या इथं मी माझी गाई आणि पाडसाची वसू बारसच्या दिवशी केली जाणारी पूजा देखील मांडून झालेली आहे आता पूजेसाठी मला नैवेद्य बनवायचं आहे गायी आणि पाडसासाठी तर त्यासाठी या इथं मी गवारीच्या शेंगा आणलेल्या आहेत या गवारीच्या शेंगा मी कालच आणलेल्या होत्या पण नीट करायच्या राहून गेल्या त्यामुळे आता पूजा मांडून झाल्यानंतर या गवारीच्या शेंगा आहेत त्या मी नीट करून घेते आणि त्यानंतर मग मला नैवेद्य बनवायचं आहे तर आज वसुबारसच्या दिवशी गवारीची शेंग आणि भाकरीचा नैवेद्य हा गाईंना आवरुजून दाखवला जातो तर आमच्याकडे तर गवारीची शेंग बनवली जाते तुमच्याकडे कुठली भाजी बनवली जाते हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर आज मी गवारीची शेंग आणि ज्वारीची भाकरी बनवणार आहे काही जण बाजरीची भाकरी देखील बनवतात पण मी आज ज्वारीची भाकरी बनवणार आहे तर सर्वात आधी मी गवारीची शेंगाची भाजी बनवून घेणार आहे तर गवारीची शेंग आहे ती मी फोडणीला टाकत आहे आणि त्यानंतर मग मी लगेच भाकरी करून घेणार आहे तर शेंग फोडणीसाठी सर्वात आधी तेल घातलं त्यामध्ये हळद मीठ घातलेलं आहे जिरे मोहरी घातलं आणि यामध्ये शेंगा घालून झाकण ठेवून शेंगा वाफून होत आहे तोपर्यंत मग मी पटकन भाकरी देखील करून घेणार आहे तर भाकरी करण्यासाठी मी ज्वारीचं पीठ परातीमध्ये काढून घेतलेलं आहे आणि हे पीठ आहे ते मी चाळून घेतलेलं आहे कारण आमच्या घरामध्ये चाळून पीठ घ्यावं हो लागतं कारण न चाळता पीठ घेतलं तर त्यामधला चाळ आहे तो घरामध्ये आवडत नाही त्यामुळे मग मी पीठ चाळून मला माहित आहे की पिठामध्ये किंवा चाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असत पण ती चाळ्याची भाकरी आहे ती घरामध्ये आवडत नाही त्यामुळे मग मी पीठ आहे ते चाळून घेतलेलं आहे त्यानंतर मग मी पीठ छान असं मळून घेतलं एक साथ मी तीन ते चार भाकरीचं पीठ आहे ते मळून घेतलेलं आहे म्हणजे भाकरी कशा पटपट होतात पीठ छान असं चांगलं मळलं तर भाकरी छान टम्म फुगली जाते त्यामुळे पीठ मस्त मळून घेतलेलं आहे आणि हे पीठ आहे ते मी कालच दळून आणलेलं आहे गिरणीमधून त्यामुळे यामध्ये गरम पाणी वगैरे काहीच घालण्याची आवश्यकता नाही पीठ व्यवस्थित असं वळणी येत आहे पिठाला अजिबात चिरा पडत नाहीत भाकरीला त्यामुळे इथं मी थंड पाण्याचाच वापर केलेला आहे जे आपलं नॉर्मल पाणी असतं त्याचा आणि ही भाकरी आहे ती थोडंसं पीठ टाकून अगदी छान अशी एकसारखी थापून घेतली तवा पण मी गरम करायला ठेवलेला होता तव्यामध्ये ही भाकरी घातली की पटकन याला पाणी लावून घ्यायचं आहे नाहीतर भाकरी जास्त गरम झाली जा तर हाताने पाणी लावणं शक्य होत नाही भाकरी जास्त गरम असते त्यामुळे पाणी लावून घेतल्यानंतर भाकरीला लावलेलं ला पाणी गरम आहे तो म्हणजेच ओलं आहे तोपर्यंतच भाकरी पलटून घ्यायची जर का भाकरीवरती लावलेलं पाणी सुकून गेलं तर भाकरीला वरच्या बाजूने तडा जातात चिरा पडतात त्यामुळे भाकरीला लावलेलं पाणी ओला आहे तोपर्यंतच भाकरी पलटून घ्यायची ती भाकरी भाजत आहे तोपर्यंत मी दुसरी भाकरी देखील छान अशी थापून घेत आहे पीठ तर मी अगोदरच मळून घेतलेलं आहे साथ तीन ते चार भाकरीचं पीठ आपण मळू शकतो साथ खूप सारं पीठ मळलं तर ते जास्त वेळ लागतं आणि पीठ आहे ते पागळलं जातं त्यामुळे साथ जास्तही पीठ मळायचं नाही फक्त तीन ते चार भाकरीचं तुम्ही जास्तीत जास्त पीठ साथ मळू शकता याच पद्धतीने मी दुसरी ही भाकरी छान अशी थापून घेतलेली आहे आता भाकरी एका बाजूने भाजल्यानंतर मी दुसऱ्या बाजूने भाजून घेणार आहे त्यासाठी ही भाकरी मी तव्यामध्येच पलटी करून टाकलेली आहे काही जण ही भाकरी गॅसवरती देखील भाजतात पण हल्ली मी अगोदर गॅसवरती भाजत होते पण हल्ली मी आता ही भाकरी आहे ती तव्यामध्येच भाजायची भाकरी देवाने मस्त अशा भाकरी तयार आहे त्याचबरोबर इथं गवारीची शेंग देखील बनवून घेतलेली आहे आणि सोबतच ज्वारीची भाकरी आहे आता देवाला नैवेद्य वाढून घेते त्यासाठी ताटामध्ये सर्वात आधी मी गवारीची शेंग घालत आहे आणि त्यानंतर ज्वारीची भाकरी ज्वारीच्या भाकरीवरती मी थोडस सा साजूक तूप घालणार आहे आज वसुबारसच्या दिवशी भाजी भाकरीचाच नैवेद्य मी दाखवत आहे वरण भात किंवा आणखीन कुठला गोडाचा पदार्थ मी बनवलेला नाही त्यामुळे हा नैवेद्य मी देवाला दाखवून घेत आहे तर बारस ही मी अशा पद्धतीने साजरी केलेली आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय